ज्यावेळेस आपण म्हणजे आपलं कसं चालतं राज्य किंवा सिस्टीम कशी चालते दोन हजार एकोणीस साली आपण या शाळांना वीस टक्क्याचं चा, चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय केला त्यावेळी किती शाळा होत्या हे सगळे मिळून त्यावेळी साडेतीनशे शाळा होत्या साडेतीनशे शाळा या घोषित अघोषित मिळून आणि त्रुटीपूर्तता मिळून साडेतीनशे शाळांना अनुदान द्यायचं होतं त्याची आपण निर्णय केला तो निर्णय आता अंमलबजावणीला जेव्हा आपण आलो तेव्हाच त्या शाळांची संख्या झाली आहे तीन हजार नऊशे साडेतीनशे वरन तीन हजार नऊशे त्यामुळे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला हा विचार करावा लागेल हा धंदा नाहीये आपल्याला लोकांना शिकवायचं आहे आणि निश्चित शिक्षकांचीही काळजी घ्यायची आहे पण शिकवण्याकरता शिक्षक हा देखील एक कॉन्सेप्ट आपल्याला स्वीकारावा लागेल त्यामुळे आज जरी अकराशे कोटीचा बोजा माननीय मंत्री मोर्याने सांगितला असला तरी पुढच्या तीन वर्षानंतर हा बोजा पाच हजार कोटी रुपयाचा असेल आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून माननीय मंत्री महोदयांना आम्ही अशा सूचना दिल्या होत्या की आता एक शेवटच म्हणजे आपल्या विदर्भाच्या भाषेत छातीला माती लावून म्हणतात तसं एक शेवटचं छातीला माती लावून जेवढ्या असतील तेवढ्या करून टाकायच्या आणि म्हणून जेवढ्या असतील तेवढ्या केल्या आता याच्यानंतर काही लोक म्हणतात आमची त्रुटी राहिली आहे सगळ्यांना संधी दिली होती आता कोणालाही संधी नाहीये जे काही आता शंभर एक ते म्हणतात त्यांचा कुठला रेकॉर्ड अस्तित्वात नाहीये त्यामुळे त्यांना हवं असेल तर आपल्याकडे आपण आता कायदा केलाय आपल्याकडे आपल्याला कल्पना होती ह्या हा जो प्रश्न झाला होता आपण कायम विना अनुदानित म्हणून दिलं आणि मग कोर्टाने सांगितलं की कायम विना अनुदानित असं कसं म्हणता येईल कायद्यात नाही येते आणि म्हणून तो कायम शब्द आपल्याला कोर्टाने काढावा लागला म्हणून हा बोजा आपल्यावर आला त्यानंतर मागच्या काळात आपण कायदा केलाय त्यामुळे याच्या पुढे कायद्यानुसार आपल्या सेल्फ फायनान्सच शाळा आपल्याला देता येतील आता आपल्याला अनुदानित शाळा देता येणारच नाहीत हा आपला कायदा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ती अडचण येणार नाही ने। तथापि माननीय सदस्यांना आणि सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की जसं आपल्याला शिक्षणाचं हित बघायचं आहे शिक्षकांचं हित बस बघायचं आहे तसं राज्याचंही हित आपल्याला बघायचं आहे कारण राज्यातल्या इतर घटकांना देखील आपल्याला त्या ठिकाणी सोयी पुरवण्याचं आज आपल्यावरती जबाबदारी आहे तर त्या जबाबदारीनेच आपण जर वागलं तर अधिक उत्तम होईल असं माझं मत आहे